आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत, त्यासाठी मी इकडे 3 वांगे घेतली आहेत। त्याला मी आता हे तेल लावून आपण गॅसवर त्याला भाजून घेऊया। या प्रकारे तेल लावूया। हे थोडी छोटी वांगी आहेत, तुमच्याकडे मोठा असेल तरी चालेल। हे जाळीवर ठेवूया आपण। याप्रमाणे तेल लावून घेतल्यात आता आता आपण हे गॅसवर ठेवून भाजून मी आता वांगी भाजून घेते। हे असे फिरवून फिरवून भाजून घेऊया। त्याची स्किन काळी होईपर्यंत आपल्याला हे वांगी भाजून घ्यायचे। वांगी आता पूर्ण भाजून झाली आहेत। आपण याला आता एका भांड्यात काढून झाकण लावूया, जेणेकरून त्याची स्किन पटकन निघेल। वांगी गार होईपर्यंत आपण तव्यात 2 चमचे तेल घालून त्यासाठी लागणारा ठेचा भरून घेऊ। तेलात मी ह्या 5-6 मिरच्या घालते। आठ 9 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरं, हे जरा आता आपण तेलात भाजून घेऊया। मिरची भाजली की ती बाजूला काढून घेऊया। याप्रमाणे मिरची लसूण खलबत्त्यात घालून आपण जाडसर असं कुटून घेऊया। मुठभर कोथिंबीर घालूया आणि हे असं जाडसर कुटून घेऊया। जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, थोडंसं जाडसर असं ठेवायचं। त्याची चव अगदी अप्रतिम लागते। हे बघा, याप्रमाणे जाडसर टेचून घेतलंय मी। हे सोड, वांगी गार झाले आहेत, ह्याचे आपण याप्रमाणे स्किन काढून देऊया। हे बघा, सहज निघते। झाकण ठेवल्यामुळे ते वाफलून अशी स्किन पटकन निघते। ह्याला धुतलं ना तर ह्याची टेस्ट बदलते, त्यामुळे ह्याला धुवायचं नाही, आपण असंच वापरणार आहे त्याचं। हे पहा, याप्रमाणे स्किन काढून घेतली आहे, मस्त उकडून निघाले ते वांगी। आता हा ठेचा आपण साईडला काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये ते वांगे थोडेसे असे ठेचून घेऊया। हे पहा, वांग्याचं देठ काढूया। हे वांगे आपण जाडसर असे असे खलबत्त्यात घेऊया। हे किती सहज होतात बा, जास्त बारीक नाही करायचं। याप्रमाणे ठेचलेत हे वांगी। आता चला आपण परत गॅसकडे जाऊया। सेम तेलामध्ये थोडंसं 1 चमच्यावर तेल घालूया। तेल गरम झालं की पाव वाटी शेंगदाणे घालून ते थोडेसे भाजून घेऊया तेलात। शेंगदाणे आता भाजले आहेत, त्याच्यात आपण 1 छोटा टमाटो, पाव चमचा हिंग घालूया, थोडीशी हळद घालूया। तयार केलेला ठेचा घालूया, 2 मिनटं परतून घेऊया। वांगं घालूया, मिक्स करूया। इकडे मी थोडीशी कांद्याची पात बारीक करून घेतली आहे, ती मिक्स करून घेऊया। तिथं आणि चवीनुसार मीठ घालूया।
मस्त देखिए गवर्नमेंट बर्तन नहीं है या प्रमाणे वांग्याचं भरीत तयार आहे। भाकरीसोबत वांग्याचं भरीत आपण सर्व करूया। अशा प्रकारे भरीत करून भाकरीसोबत त्याची चव एकदमच छान लागते। तुम्हीही करून बघा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये मला सांगा। दिसायला तर छान आहेच पण खाण्यासाठीही खूप चविष्ट आहे।